आणि हे जर लवकरात लवकर आरक्षण नाही दिलं तर याचा मोठा स्फोट होईल असं माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या बाजूने राहतो. सर, दुसरी गोष्ट, आज महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. एकीकडे जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे गेल्या 12 दिवसापासून उपोषणात बसले, अजून सरकार याच्यामध्ये काही तोडगा काढत नाही, कुठेतरी अपयशी ठरते सरकार, काय सांगणार? गेल्या 4-5 वर्षांमध्ये मराठा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाले. अख्ख्या उभ्या महाराष्ट्रात आंदोलन झाले. मागच्या 5-10 दिवसापूर्वी जालन्य पाटलांनी जालन्यामध्ये आंदोलन चालू केलेलं आहे. सरकारला जाग घ्यायचं काम तुम्ही करताय जरांडे साहेब, परंतु गेली कित्येक वर्ष आपण निवडणुका बघत असेल तर हे सरकार, मोदी सरकार दररोज एक घोषणा करते आणि या घोषणेमध्ये लोकांना काही देत नाही. मराठा समाजाच्या जवळ गेले तर मराठा समाजासारखं बोलणार, धनगर समाजाच्या जवळ गेले तर धनगर समाजासारखं बोलणार, ओबीसी समाजा जवळ गेले तर ओबीसी समाजासारखं बोलणार आणि नंतर जे बोलले त्याला पसरी घेणार. हे काम मोदी सरकारने केलेलं आहे. फडणवीसांनी कित्येक वेळा जाहीर केलं की मी महिन्यात येईन, 2 महिन्यात येईन, पण अजून काय ते 2-3 वेळा सत्तर आले, पण आजपर्यंत त्याला काय आपल्याला मराठा आरक्षण देता आलं नाही. सर्वसामान्य मराठा अत्यंत गरीब आहे आणि अनेक महाराष्ट्रामध्ये अनेक शहरातील खेड्यांमध्ये त्यांची कुटुंबिक परिस्थिती एकदम हलकीची, हे माझ्या कार्यकर्ता जवळ बघत आलेलं आहे. आणि हे जर लवकरात लवकर आरक्षण नाही दिलं तर याचा मोठा स्फोट होईल असं माझ्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटतं. अख्खा महाराष्ट्र त्यांच्या बाजूने राहतो. कारण हा समाजाच्या हिताचा प्रश्न, हा धनगर समाजाला ह्याच पद्धतीने त्यांनी आश्वासक देऊन थांबवलंय, हा उद्रेक आता झाले. सुद्धा तर कुठेतरी शेवटच्या महसूल मंत्र्यावरती देखील बंधारा उधळण्यात आलेला आहे.